नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हे फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आणि राज्यातील राजकारण चांगलंच तापलं। पण या मुद्द्यामुळे मात्र हॅलो हा शब्द आता चर्चेत आलाय। पण हॅलो हा शब्द जरी फार कॉमन असला तरी तुम्ही कधी विचार केलाय का की फोन उचलल्यावर लोक सर्वात आधी हॅलो असंच का म्हणतात? हॅलो व्यतिरिक्त दुसरं काही का बोललं जात नाही? चला तर मग जाणून घेऊयात याची उत्तरं आणि हॅलोचा इतिहास सुद्धा जाणून घेऊयात। मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। आपण सर्वजण हॅलो हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात सर्रास वापरतो। कुणाला फोन केल्यानंतर किंवा कुणाचा फोन आल्यानंतर आपण सर्वप्रथम हॅलोच बोलतो। खरे तर आपण लहानपणापासून हे पाहत आणि ऐकत आलो आहोत की फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात आणि त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरुवात केली जाते। म्हणजेच हॅलो बोलल्यानंतरच पुढील संवादाला सुरुवात होते। अगदी एखादी व्यक्ती सुशिक्षित असो किंवा मग ती अशिक्षित असो, फोन करताना सर्वजण पहिला शब्द हॅलो असाच उच्चारतात। पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की फोनवर प्रथम शब्द हा हॅलोच का बोलला जातो? तसं हॅलो बोलण्यामागे कारण काय असेल याचा आपण कधी विचारच केला नाही। खरं तर याचं उत्तर हे वेगवेगळ्या आख्यायिकांमध्ये आहे, पण याला सत्याचा तसा काही आधार नाही आहे। पण यातली काही मजेशीर उत्तरं सुद्धा आहेत आणि तीच आता आपण पाहणार आहोत। हॅलो हा इंग्रजी शब्द जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आलाय। हाला किंवा होलाचा अर्थ होता कसे आहात, पण काळानुसार हा शब्द बदलला। हा होला होऊन हॅलो बनला आणि नंतर हालू झाला। हळूहळू हा हालू हॅलो बनला। तुम्हाला थोडा आश्चर्यच वाटेल, पण हॅलो या शब्दाचा अर्थ हा आपण आजसाठी वापरत असलेला हाय असा कधीच नव्हता। तत्कालीन हॅलोचा अर्थ हा दोन प्रकारे वापरला जात होता। त्यापैकी पहिला वापर हा आश्चर्याची अभिव्यक्ती म्हणून होता। हॅलो इथं काय आहे असा आश्चर्यकारक शब्द प्रयोग म्हणून केला जायचा। तर दुसरा म्हणजे अचानक एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी केला जायचा। जसं की हॅलो तुम्ही इथं काय करतात, जे आजच्या अरे तुम्ही याच्याशी तुलना करता येईल। आता हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहीत असायला हवं की टेलिफोनचा शोध हा महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला होता। 10 मार्च 1876 मध्ये त्यांना टेलिफोन आविष्काराचं पेटंट मिळालं। आविष्कार केल्यानंतर ग्राहम बेल यांनी सर्वात आधी त्यांचे मित्र वॉटसन यांना कॉल केला। आता जगातल्या या पहिल्या फोन कॉलवर ग्राहम बेलनं नक्की काय म्हटलं असेल हे ऐकण्यासाठी जर का तुम्ही उत्सुक असाल तर कदाचित तुम्ही थोडे निराशही व्हाल, कारण पहिला कॉल अगदी संक्षिप्त होता आणि या कॉलवर ग्राहम बेल यांनी असं म्हटलं की मिस्टर वॉटसन इथे या, मला तुमची गरज आहे। तर काही अहवालांमध्ये असं म्हटलं जातं की ग्राहम बेल ने फक्त टेलिफोनच नाही तर हॅलो या शब्दाचा सुद्धा शोध लावला होता। इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळेल की ग्राहम बेलच्या प्रेयसीचं म्हणजे गर्लफ्रेंडचं नाव मार्गारेट हॅलो असं होतं। आणि असं म्हटलं जातं की टेलिफोनचा शोध लावल्यानंतर ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचं नाव घेत हॅलो असं म्हटलं आणि यानंतर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हॅलो हा शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला। पण बऱ्याच अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की ग्राहम बेल आणि मार्गारेट हॅलोची ही कहाणी हॅलोच्या प्रारंभाविषयी ऐकली गेली तर ती चुकीची आहे, कारण ग्राहम बेलची मेबल हॉवर्ड नावाची मैत्रीण होती आणि पुढे ग्राहम बेल यांनी तिच्याशी लग्न केलं। पण ग्राहम बेल हे फोनवर बोलताना हॅलो नाही तर अहय असं बोलायचे। हॅलो या शब्दाच्या जन्माबद्दल आणखीन एक सिद्धांत आहे, तो म्हणजे हॅलो हा शब्द प्रथम 1833 मध्ये लिहिला गेला आणि हा शब्द सर्वप्रथम 1844 मध्ये कॉलवर वापरला गेला। या सिद्धांतानुसार फोनवर प्रथम हॅलो बोलण्याचं श्रेय हे थॉमस अल्वा एडिसन या दुसऱ्या महान वैज्ञानिकाला दिलं जातं। तसं विकिपीडियावरही या गोष्टीचा उल्लेख आहे। एडिसन यांनी फोनवर हॅलो बोलल्यानंतरच फोन कॉलच्या सुरुवातीस हॅलो बोलण्याची परंपरा सुरू झाली, जी अजूनही चालू आहे। आश्चर्य म्हणजे आज कोणत्याही फोन कॉलवर हॅलो बोलण्याची प्रथा ही केवळ 1-2 देशांमध्येच नाही तर संपूर्ण जगात वापरली जाते। त्याचं झालं असं की टेलिफोनच्या शोधानंतर जेव्हा लोकांनी अहॉयचा वापर सुरू केला तेव्हा लोक सर्वात आधी विचारत होते की आर यू देअर। आता आर यू देअर हे यासाठी बोललं जात होतं कारण लोकांना कळावं की त्यांचा आवाज हा दुसरीकडे पोहोचतो आहे की नाही।
पण असं म्हणतात की एकदा एडिसन यांनी अहोय हे चुकीचं ऐकलं आणि 1877 मध्ये त्यांनी हॅलो म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी थॉमस एडिसन यांनी पिट्सबर्गच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिंटिंग टेलिग्राफ कंपनीचे अध्यक्ष TBS स्मिथ यांना पत्र लिहून असं सांगितलं की टेलिफोनवर पहिला उच्चारला जाणारा शब्द हा हॅलो असावा. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा ते हॅलो असंच म्हणाले आणि तेव्हापासूनच फोन उचलल्यावर हॅलो म्हणण्याची पद्धत सुरू झाली. दरम्यान आता हॅलो हा कॉमन झालेला शब्द चर्चेत आला आहे, त्याचं कारण म्हणजे राजकारणामुळे. राज्याचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवा फतवा काढला होता, तो म्हणजे शासकीय कार्यालयात म्हणजे सरकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. पण त्यांच्या या आवाहनामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला. विरोधकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर चांगलीच टीका केली, त्यांना चांगलंच धारेवर धरलं. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून यूटर्न घेतलाय. हॅलो ऐवजी फक्त वंदे मातरम हाच शब्द वापरावा असं मी म्हटलेलं नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. दरम्यान मुनगंटीवार यांच्या या आवाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तसंच हॅलोच्या इतिहासाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.